आपल्याला कल्पना आहे, मगाशी ताई कापसाचं बोलत होत्या, आपल्याला कल्पना आहे की यावेळी संपूर्ण विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली. रशिया युक्रेनचं युद्ध, इराण इस्रायलचं युद्ध, त्यामुळे कापसावर निर्बंध आले, कापसाचे आणि सोयाबीनचे भाव कमी झाले. आमच्या महाराष्ट्रातल्या शिंदेसाहेबांच्या सरकारने निर्णय केला 4,000 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांना कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावापोटी देण्याचा निर्णय आम्ही केला. आचारसंहिता लागली त्यामुळे पैसे खात्यात गेले नाहीत, पण आचारसंहिता संपली की आमच्या कापसाच्या शेतकऱ्याच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट जो काही भावांचा फरक आहे तो फरक थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, हे गरीबाचं सरकार आहे, हे सामान्य माणसाचं सरकार आहे.